नमस्कार रंगदेवतेला रंगभूमीला आणि तुम्हा सर्व रसिक प्रेक्षकांना विनम्र अभिवादन करून मी तुमच्या समोर एक पात्री अभिनय सादर करत आहे। विषय आहे मी रंगमंच बोलतोय। हा विषय मला एका ऑनलाईन स्पर्धेत दिला होता आणि त्याचं लिखाण सुद्धा मिस केलेलं आहे, सादरीकरण ही मिस करत आहे। त्यामुळे नक्की व्हिडिओ आवडल्यास, हा ॲक्ट आवडल्यास नक्की तो शेअर करा, लाईक करा, कमेंट करा आणि माझ्या चॅनलला अनुजा अशोक या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। तिसरी घंटा झाली आणि माझा तो पडदा उघडण्याऐवजी बंद झाला। काही महिने मी धूळ खात उभा इथे। उभा काय, कोलमडलंय अक्षरशः। कुदमरून अभय देणारेही कोणी नव्हते आणि घेणारेही। मी मात्र निश्चित बंद होतो, पडीक होतो। कुठून तरी खिळा पडल्याचा आवाज मला जागा करायचा। कितीतरी भास व्हायचे, टाळ्यांचे, शिट्ट्यांचे, काही नाही काय। डोक्यावर थया थया नसणारे पाय लटपटू लागले होते। वाटलं आत्ता मी तिसरी घंटा वाजवावी आणि ते लटपटणारे पाय माझ्या डोक्यावर खंबीरपणे उभे करावे। किती हाल सोसले असतील माझ्या लेकरांनी, माझ्या विना इतके दिवस कसे सहन कसे काढले असतील त्यांनी। पैसा अडका कुठून आणला असेल। पण मीच असहाय्य होतो, माझीच दार बंद, त्यात मी त्यांना काय आधार देणार होतो। त्या तोडक्या मोडक्या खुर्च्या सुद्धा मला कधी कधी जिवंत वाटायचं आत्ता कोणीतरी येऊन तोडफोड करून गेलाय। त्या तुटलेल्या खुर्च्यांचा तर शाप नसेल ना हा, पण त्यात माझा काय दोष, माझा लेकरा बाळांचा काय दोष, त्यांनी काय केलंय, त्यांना का शिक्षा। नाही, मी पुन्हा सुरू होणार, सगळ्या संकटावर मात करून मी पुन्हा सुरू होणार। होय, तिसरी घंटा होणार, पडदा उघडणार आणि मी पुन्हा दिमाखात सुरू होणार, खेळ चालू होणार। होय, मी शापमुक्त होणार, मी शापमुक्त होणार।